सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये जे आपण डेरिवेशन घेतलं होतं सरफेस टेन्शन इक्वल टू सरफेस एनर्जी त्यावर डिपेंड आज आपण प्रॉब्लेम टीच करणार आहोत. बट जो आपण टॉपिक टीच केला होता सरफेस टेन्शन इक्वल टू सरफेस एनर्जी त्यामध्ये जो आपण फोर्सचा फॉर्म्युला लिहिला होता तो लिहिला होता एफ इक्वल टू टॉइस टी इंटू एल. एफ इक्वल टू काय? टॉइस टी इंटू एल. टॉइस टी इंटू एल मी का बरं लिहिलं होतं? बिकॉज तो जो वायर होता किंवा ती जी फ्रेम होती ते मी सोप सोल्युशन मध्ये डीप केली होती म्हणून. बट जर आपण सोप सोल्युशन मध्ये डीप नाही केली तर टेन्शन एकाच साईडला राहणार का दोन साईडला राहणार? एकाच साईडला राहणार. जो पोर्शन वॉटरच्या इनसाइड राहणार तिथंच राहणार सरफेस टेन्शन. जो एअर मध्ये आहे तिथं राहणार का? नाही. म्हणून फोर्सचा फॉर्म्युला फक्त काय येणार मग? टी इंटू एल. काय येणार? टी इंटू एल. समजत आहे का मी काय बोलत आहोत? आणि सोप सोल्युशन जर असा शब्द आला तर एफ इक्वल टू टॉइस टी इंटू एल. समजत आहे मी काय बोलत आहोत? ऑनली सोल्युशन टी इंटू एल. ऑनली सोल्युशन सोप सोल्युशन टॉइस टी इंटू एल. फक्त सोल्युशन टी इंटू एल. सोप सोल्युशन क्लिअर हेडिंग आधी. प्रॉब्लेम बेस्ड ऑन सरफेस टेन्शन. इज अ प्रॉब्लेम बेस्ड ऑन काय दिलं? सरफेस टेन्शन. लिया पहिला फॉर्म्युला एफ इक्वल टू टी इंटू एल सोल्यूशन. फक्त काय म्हटलं तर आपल्याला सोल्युशन. आणि जिथं तुम्हाला सोप सोल्युशन म्हणणार किंवा सरफेस फिल्म म्हणणार, सरफेस फिल्म म्हणजे काय झालं? सरफेस फिल्म म्हणजे काय झालं? सोप सोल्युशनच झालं. आणखी एक फॉर्म्युला एफ इक्वल टू काय? टॉइस टी इंटू एल. हा झाला आपला सोप सोल्युशन, सरफेस फिल्म. आणि मोस्टली प्रॉब्लेम एफ इक्वल टू कोणत्या याच्यावर येणार आहे? टॉइस टी इंटू एल. एफ इक्वल टू काय येणार आहे? टॉइस टी इंटू एल. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? आता आपण प्रॉब्लेमची सुरुवात करू. जास्त प्रॉब्लेम नाही आहे. लिहा फर्स्ट कॅल्क्युलेट द फोर्स रिक्वायर्ड if the surface tension of water newton per meter and floating pin of length floating pin of length म्हणजे जो लिक्विडवर काय होत आहे? फ्लोट होत आहे. फ्लोटिंग पिन ऑफ लेंथ 2.5 सेंटीमीटर फ्रॉम द सरफेस फिल्म ऑफ वॉटर. सरफेस फिल्म ऑफ वॉटर
लिलो विद्यार्थी मित्रांनो, सरफेस करील आपण सरफेस फिल्म ऑफ वॉटर. एक तर सरफेस फिल्म ऑफ वॉटर म्हणणार किंवा फक्त सरफेस फिल्म म्हणणार किंवा फक्त सरफेस म्हणणार. सरफेस फिल्म, सरफेस असा कोणताही शब्द आला तरी फॉर्म्युला कोणता लागणार आहे? टॉइस टी इंटू एल. आणि तसं जर तुम्ही एक जर मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं तर हा फॉर्म्युला यूज होणारच नाही आहे. टी इंटू एल हा मोस्टली फक्त कुठे यूज होते? सीईटी मध्ये जिथे ट्रिकी क्वेश्चन असतात ना, सीईटी मध्ये कोणते क्वेश्चन असतात ट्रिकी, तिथे हा यूज होऊ शकतो. एफ इक्वल टू टी इंटू एल. बट इन अवर स्टेट बोर्ड फक्त याच्यासाठी हा फॉर्म्युला यूज होणारच नाही, कारण तुमचं कोणतंही प्रॉब्लेम असो ते सरफेस वरच डिपेंड राहणार. क्लिअर? ओके. तर आता जो जो आपल्याला गिव्हन डाटा आहे, आधी तो गिव्हन डाटा नोट करून घेऊ. सांगा गिव्हन डाटा. आधी टेन्शन गिव्हन आहे ना, किती आहे टेन्शन? 072 न्यूटन पर. आणि लेंथ पण गिव्हन आहे. लेंथ किती गिव्हन आहे? 2.5 सेंटीमीटर. तर ते काय येणार? 2.5 इंटू 10^-2 मीटर. क्लिअर? यस ऑर नो? टू फाइंड. फाइंड काय करायचं आहे? फोर्स. सोल्युशन एफ इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? टॉइस टी इंटू एल. एफ इक्वल टू टॉइस टी इंटू एल. सो एफ एज इट इज, टू एज इट इज, टी ची व्हॅल्यू सांगा 0.072 आणि एल किती आहे? 2.5 इंटू 10^-2. बघा आता मी सॉल्व्ह कसं करत आहोत. पॉइंटला कॅन्सल करून घेतो. 1, 2, 3 डिजिट कुठे चालला तो? राईट. 1, 2, 3 डिजिट राईट. राईट गेला म्हणजे मायनस मध्ये येते. तर 2 इंटू किती होणार तो? 72 इंटू 10^-3 इंटू 2.5 इंटू 10^-2. 2 इंटू 25 किती होते? 50. 2 इंटू 25 50. बट आफ्टर वन डिजिट काय येणार? पॉइंट. तर आन्सर फक्त किती येणार? 5. 2 इंटू 25 50 पण फक्त 5 इंटू 72 इंटू -3 -2 -5. आता 5 इंटू 72 सांगा किती? 5 इंटू 2 10 कॅरी 1. 5, 7 जा 35. 35 प्लस 1 360 इंटू 10^-5. फोर्सचं युनिट, फोर्स युनिट काय असते आपलं? न्यूटन. राईट डाऊन दिस, राईट डाऊन नेक्स्ट प्रॉब्लेमला इम्पॉर्टंट कराल. अ होरिझेंटल सर्क्युलर लूप ऑफ वायर, अ होरिझेंटल सर्क्युलर लूप ऑफ वायर ऑफ रेडियस, ऑफ रेडियस 0.02 मीटर, 0.02 मीटर is lowered into crude oil, is lower into crude oil and a film is formed, and a film is formed, full stop. The force due to the surface tension of liquid, the force due to the surface tension of liquid is
0.0113 फुल स्टॉप. कैलकुलेट द सरफेस टेंशन ऑफ क्रूड ऑयल. कैलकुलेट द सरफेस टेंशन ऑफ क्रूड ऑयल. आणि बोर्ड कडे लक्ष द्याल केअरफुली. लिहून झालं असणार तिघे लक्ष द्या रे. गिवन डाटा, आधी तुम्हाला रेडियस गिवन आहे ना, किती गिवन आहे रेडियस? 0.02 meter. जर मी पॉइंट कॅन्सल केला तर प्रॉब्लेम इझिली होणार. 1, 2 डिजिट कोणत्या साईडला शिफ्ट करू? राईटला. तर 2 into काय होणार? 10^-2 meter. क्लिअर? अरे यस ऑर नो? आफ्टर दॅट काय गिवन आहे बोला, काय गिवन आहे? टेन्शन गिवन आहे, न्यूटन गिवन आहे, म्हणजे तो फोर्स आहे. न्यूटन पर मीटर असलं तर ते टेन्शन आहे. न्यूटन दिलाय तुम्हाला म्हणजे तो फोर्स आहे. किती? 0.0113 न्यूटन. याला आपण पॉइंट कॅन्सल करू. 1, 2, 3, 4. सो 1 into 10^-4 meter. समजत आहे का? पॉइंट कॅन्सल करून टाकला. फाइंड काय करायचं आहे आपल्याला? टेन्शन. काय फाइंड करायचं आहे? सरफेस टेन्शन म्हणजेच टी. सोल्युशन फॉर्म्युला असतो F=2 × T × L. F=2 × T × L. अरे समजत आहे का? आता मला टी ची व्हॅल्यू काढायची आहे. कशाची व्हॅल्यू? टी ची व्हॅल्यू काढण्यासाठी F आपल्याजवळ आहे का? आहे. आपल्याजवळ L आहे का? नाही आहे. L ची व्हॅल्यू आहे का? नाही. कल्याणी बेटा L कसा फाइंड आउट करू? नाउ L = ऋषिकेश L फाइंड आउट नाही करणार. हा, फिर फॉर्म्युला π/R. व्हेरी गुड. तुम्हाला म्हटलं आहे सर्क्युलर लूप. म्हटलंय काय? म्हटलं आहे सर्क्युलर लूप. मग या सर्क्युलर लूपची जर मला लेंथ काढायची असली, सर्क्युलर लूपची काय काढायची असली मला लेंथ, तर याचा सर्कमफरन्स काढा लागणार. तर यलचा फॉर्म्युला काय होणार? π/R. का बरं झालं समजलं? बिकॉज सर्कमफरन्स ऑफ सर्कल π/R. इज दॅट क्लिअर? सर्क्युलर लूप ऑफ वायर म्हटलंय ना. आपण कालच टीच केलं होतं वायर असतो PQ, पण आज वायर जो आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये आहे? सर्कल. तर मग सर्कलची जर लेंथ काढायची असली तर त्या सर्कलचा काय काढा लागणार? सर्कमफरन्स. ओके, तर L = काय आला? π/R. सो π/R. आता व्हॅल्यू पुटअप करू. टू इंटू पाय ची व्हॅल्यू 3.14. आर किती आहे? 2 × 10^-2. सॉल्व्ह करू. 2 × 4 = 8. 2 × 1 = 2. 2 × 3 = 6. 2 × 10^-2. पुन्हा 2 नी मल्टीप्लाय करा. 2 × 8 = 16. कॅरी. 2 × 2 = 4. 4 + 1 आणि 2 × 6 = 12. सो 12.56 × 10^-2 meter. L ची व्हॅल्यू भेटली. यस ऑर नो? F पण माहित आहे. आता मी डायरेक्टली काय फाइंड आउट करू शकतो? T. इज दॅट क्लिअर? राईट डाऊन लक्ष द्या इकडे. L फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? T. आता T फाइंड आउट करण्यासाठी Now T =
मला टी फाइंड आउट करायचं आहे बराबर, तर टू एल या साइडला जाऊन डिवाइड होणार, टी फाइंड आउट करायचं आहे ना मला, तर ट्वाइस एल या साइडला काय होणार आहे जाऊन डिवाइड, म्हणजे एफ अपॉन काय येणार आहे ट्वाइस एल, ट्वाइस एल या साइडला होऊन डिवाइड, टी एज इट इज, एफ ची व्हॅल्यू 113 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 4 टू, एल किती काढला आपण 12.56 इंटू मायनस मायनस 2, ओके. आता याला सॉल्व करू आपण, बघा अगेन टी एज इट इज 113 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 4 एज इट इज, 26 जा 12 कॅरी, 25 जा 10, 10 प्लस 1 11 कॅरी 1, 22 जा 4, 4 प्लस 1 5 आणि 21 जा, सो 25.12 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 2. आता या दोन टर्मला लॉग अँटीलॉग नी सॉल्व करून घेऊ, येस ऑर नो? लॉग अँटीलॉग नी जर सॉल्व करायचं असलं तर टी इक्वल टू अँटी लॉग काय येणार आधी, लॉग 113 मायनस, का बरं मायनस, टर्म कशामध्ये आहे अपॉन, अपॉन मध्ये असेल तर आपण मायनस लिहितो, लॉग किती आला 25.12 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 4 आणि मायनस 2 वर जाऊन काय होणार आहे प्लस 2. आता याला सॉल्व करा, टी इक्वल टू अँटी लॉग, हा बोला किती डिजिट आहे 3, 3 मायनस 1 2, 11 मध्ये 3 सांगा किती 0531 मायनस, किती डिजिट आहे 2, 2 मायनस 1 1, 1 नंतर पॉइंट, 25 मध्ये 1, 2 मध्ये मीन डिफरन्स ऍड करून सांगा, भरोशाने लिहू ना तुमच्या कारण मागच्या वेळेस सर्ग 25 मध्ये 1, 2 मध्ये मीन डिफरन्स किती 4000 ऍडिशन करून ना, आणि मायनस 4 प्लस 2 किती होणार आहे मायनस 2. आता आधी आपण सबट्रॅक्शन करून घेऊ, 1 मायनस 0 1, 3 मायनस 0 3, 5 मायनस 0 5, 0 मायनस 4 होते का नाही, 10 मायनस 4 6 कॅरी 1, 2 मायनस 2 0 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 2. आता या टर्मचा काय काढायचं आहे मला अँटीलॉग, अँटीलॉग फाइंड आउट करताना पॉइंटच्या आधीचा डिजिट आपण 10 च्या रेस टू लिहितो, पण इथं फक्त काय आहे 0, 0 लिहितो का आपण नाही, 65 मध्ये 3, 1 मध्ये मीन डिफरन्स ऍड करून सांगा, 65 मध्ये 3, 1 मध्ये मीन डिफरन्स ऍड करून 4499 10 रेस टू पॉवर मायनस 2 ऍज इट इज. बट अँटीलॉग फाइंड आउट केल्यानंतर आपण आफ्टर वन डिजिट काय देत असतो पॉइंट, सो 4.499 न्यूटन पर मीटर, हे झालं आपलं आन्सर, राईट डाऊन.